पुणे महाराष्ट्र में स्थित ब्रिक विजन इक्विपमेंट प्राइवेट लिमिटेड अत्याधुनिक कंस्ट्रक्शन मशीनरी और एएसी ब्लॉक प्लांट मशीनरी के उत्पादक और सप्लायर हैं। गणा कुठे? मला काय माहित, अजून आला नाही का तू? आला असता तू विचारलं असतं का मी? त्याचा फोन बी लागे ना? हो, अरे तू आपली आधी रूमवर येऊन बसतो आणि मला बी कामानं सुटत आधी रोज फोन करते ती। जाऊ दे, त्यानं गावी बी फोन नाही केला अजून। त्याचा आई बाबा फोन करतायत मला, काय पत्ता लागला का म्हणून। अरे मग त्याच्या मित्रांना फोन कर की। केला बाबा, मित्रांना बी काय माहीत नाही, मला तर काहीतरी गडबड वाटते। नाही बरोबर आहे, ती काल आपण माघारायल्यापासून गपगप आहे बरं का, आणि सकाळी पण कसं ती बिना बोलता गेलं बघितलं ना। एक काम कर, त्याला शोधायला जाऊ, मित्रांच्या रूमवरती तरी असेल। हां, आपण जेवलो असतो। बरं राहू दे, एकत्र जेवू। हां, काका। हां हां, अवघा नाही दिसला का? नाही दिसला। कोण होंडा सिटी वाला का? हो हो, हां सकाळी दिसला। मग चौकामध्ये आता तर लई टेन्शन आले। बरं आलोच। चल बघा दुसरं। चल सांगते यार, एकाचं लईच टेन्शन आलंय। त्या पोलीस तर काय मॅटर नसेल ना, त्याला फोन करते करीना। अरे करीना नाही रे, रीना। अरे तेच ते पोरगीच आहे ना, तुला खरंच टाकतीन मी गाण्या बिण्या वाचवायला। बरं नको नको, पहिले त्याला शोधूया। ते गावाकडे हरवलं असतं का नाही, त्याला लगेच शोधला असता। अरे ते खालच्याळी वरच्याळी सिस्टीमच नाही काय, करतल चालतोय असं सत्य आहे, अति सत्य आहे। हॅलो बोल जे। हा जेवढ जेवढ, तू जेवलीस का? बर ठेव या खोटच बोललो आता, लगा मुखीने गेली। अरे पाणी तरी पाच की हो भाई, एक चकली और एक कॉटल ले गया, जल्दी ले गया। काय झालं रे? बहुतेक पेट्रोल संपलं। रिझर्व लागला असेल? रिझर्वच होती। आणि तुझी गाडी कवा ऑनवर असते मला? उतर उतर। एक पंप तरी जवळ आहे का? पेट्रोल पंप नियर बाय मी। आता काय मोबाईल मधनं पेट्रोलची पाईप येणार आहे? तसंच आहे।
त्यांना काय होणार आहे बघा. बॉटल क्यों गिरा है? नहीं गिरा है, आप गिरा है साहब. मैं पागल है क्या? नहीं किधर गिरा है सर, आप गिरा है ना अभी, मैं उठाया अभी. जाए क्वार्टर लेके आया और बार की तरफ से लेके आया, मैं पैसा नहीं देगा. अरे जा रहे लेके आ रहे जा. हाँ तो जस्ट जाले पेमेंट करा नीक नीक. हाँ काय शेट, नेहमीचा कस्टमर आहे मी. नाही नेहमीचा कस्टमर आहे म्हणून तुम्हाला नीट सांगतोय, नाहीतर दुसरा कोणी असता ना त्याला हकलून लावला असता बाहेर. हकलून? हा वा. मला अजून प्यायची आहे का अडचण? नाही तुम्हाला शांततेत प्यायचं असं प्या, नाहीतर मग निघून जावा. ओके शेट. हॅलो, हा झाला की शेट? बरं बरं आलो आलो. कृष्णा गाणे सापडली. कुठं आहे तू? हे सांगतो तुला, हे काम करू. हा ही गाडी इथंच लावू. हा पेट्रोल पंप लई लांब आहे, कळलं? रिक्षा करून निघू. अरे पण इथं कुठं? इथं कोण ओळखीचं बी नाही आणि गाडी चोरून गेली कुणी तर. इथं नाही का होणार? चल तिकडे रिक्षा मिळेल. चल चल चल. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात तो व्यक्ती उत्तर देत नाही. काय रे मस्ती आली का? मगापासून नाटक बघतोय तुझी. आहेस कुठलं? काय करायचं कुठलं आहे? सॉरी भडकायची गरज नाही एवढी. तुझे तर चुकी जाते याकडनं. आपण हे तो उपाशी आहे आणि प्यायला बसलो इथे. प्रॉब्लेम काही नाही, आपण उपाशी तू आहे की एकटं प्यायला बसले आपल्याला सोडून तू आहे. बहुतेक दोन नंबरचा असू शकतो. सुधरला का? सुधर मला वाटतंय लय अवघड काम झालं. शेख जरा वर बसू का? हो बसा ना. हे वर सगळं बर.
धोक्याचा भाग आहे का रे तुला? कुठं कुठं शोधायस तुला? आमच्या सकटाक घरदार कामाला लावलंयस. आत्ता सांगितलं आईला सापडला म्हणून तेव्हा कुठं त्यांच्या जीवा जीव आला. अरे आम्हाला ते सांगून जायचं ना, जेव्हा फोन लावला तेव्हा व्यस्त स्विच ऑफ. अरे कुठं कुठं नाही शोधला तुला? हे काय झालं तुम्हाला? जे झालं ते माझं झालंय. आणि तुम्हाला धाड कसले भरले रे? अरे काय बोलतीस तू? तुझं तुला कळतंय का काय झालं एवढं? सांग तरी. काय करू सांगून? कोण नाही कोणाचा बाबा, कोण नाही. हे तुम्ही जा रे जा. अरे आम्ही आहे ना, आम्हाला सांग की. हा मला फक्त ती पाहिजे. बोलशील का? काय झालंय? नाही खरं बोलायचंय मला, पण तुझा मूड ऑफ पडतोय मला, त्यामुळे भीती वाटते. हा ते आहेच, मला पण काहीतरी सांगायचंय तुला. पण तू काल फोन केलास त्याच्यावरून वाटते की तुझं काहीतरी महत्वाचं काम, त्यामुळे तू आधी सांग. महत्वाचं आहे खरं तर, असं ही वेळ नाही बोलायची. पण असं ऐकले की वेळ निघून गेली की काही गोष्टी लांब जातात. तुला वाटतंय ना हीच वेळ आहे, मग बोलून टाक ना. आणि तसंही मला जास्त वेळ नाही इथं थांबायला. ठीक आहे, खरं तर मला तुला हे सांगायचं आहे, आता बरेच दिवस आपण एकत्र आहोत, आपण चांगल्या एकमेकांना ओळखतो, आपल्या स्वभावच होतात, तसं तुझंही म्हणणं मला ऐकणं गरजेचं आहे. मी फक्त माझं सांगितलं. तुझं बरोबर आहे, पण तू मला कुठे काय सांगितलंयस की मला काय वाटतंय तुला सांगायला? माझं प्रेम आहे तुझ्यावर, लग्न करायचं. प्रेम? लग्न? आणि अजून काय? सध्या तरी एवढंच. लाज वाटते का तुला हे सांगायला मला इथं बोलवलंयस तू? काय झालं? अरे मी तुला काय समजत होते, तू एक चांगला मित्र आहेस म्हणून तुला प्रत्येक गोष्टी शेअर करायचे, भेटायचे, बोलायचे. आणि मला आज काहीतरी सांगायचंय म्हणून मी इथं आले. आणि मला वाटलं तुझं टेन्शन तू मला इथे सांगायला आलायस, ते सांगितल्यानंतर तुला बरं वाटेल म्हणून मी इथं तुझ्यासाठी आले. आणि तू असलं फालतू बोलतोयस का? फालतू? हो फालतूच. हे माझ्यासाठी फालतूच आहे. प्रेम बीम काय नसतं, सगळं नावाला असतं, फक्त मन भरेपर्यंत. एक चांगला मित्र म्हणून राहा आयुष्यभर, तेच नातं कायम टिकतं. आणि त्याच्या पुढे जायचा प्रयत्न केलास ना तर स्वतः पण संपशील. आणि हो, जे मी सांगायला आले होते ना इथं, त्याआधी तुझं उत्तर कळालं हे महत्त्वाचं. इथून पुढे तुझी गरज नाही असंच समज. आणि बोलणं सोड, तुझं तोंड पण दाखवू नकोस मला. कोण तुम्ही? ते सगळं आहे रे, बाकी सब झूठ. गाणे काढचे पुरग्या, त्यासाठी तू आम्हाला परक करतोय. आता रूम वर जाऊ, बाकी तिकडे बोलू. अरे मला पाहिजे.
संतिया अरे किस्त बोलला होती आपल्याला एवढं करून पण ते पुरी पाय आज कळलं खरी दोस्ती आहे का नाही चार दिवसाच्या प्रेमापुढं खोटी ठरते